नमस्कार मित्रांनो, दिवाळीमध्ये वास्तूमध्ये काही गोष्टी आपण करू शकतो जे वास्तू उपाय केल्याने घरातली निगेटिव्हिटी कमी होते, कारण हा सण आपण लक्ष्मीची उपासना करण्यासाठी पण मानतो। तर दिवाळीमध्ये काय उपाय करता येतील हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे। तर सगळ्यात पहिले आपल्याला माहिती आहे की आपली दिवाळी जी चालू होते ते वासू बारस या दिवसापासून चालू होते। वासू बारस म्हणजे या दिवशी गाई आणि वासरू यांची पूजा करतात। तर गाय आणि वासरू थोडक्यात याचा अर्थ की गाय ही जी आहे ही कामधेनू आहे। गाय आणि तिचं वासरू, आपण वास्तूमध्ये हे माहिती आहे की आपण गाय कामधेनूचं प्रतीक म्हणून पण ठेवू शकतो ठराविक वास्तू झोन मध्ये। त्याच्यामुळे आपल्याला खूप चांगले परिणाम बघायला भेटतात आपण जे विचार करतो त्या गोष्टीतून आउटपुट मिळण्यासाठी। तसंच हे गाय आणि वासरू याचं वासू बारस दिवशी आपल्याला पूजन करायचं आहे, याचं खूप महत्व आहे। त्याच्यानंतर आहे धनत्रयोदशी। धनत्रयोदशी दिवशी एक दिवा लावतात दरवाजामध्ये, दरवाजामध्ये याला यमदीपक म्हणतात या दिव्याला। त्या दिवशी याचं तोंड दक्षिणेकडे करून याच्यामध्ये एक फुटकी कवडी एक कॉइन अशा गोष्टी याच्यामध्ये टाकतात। धनत्रयोदशी दिवशी यमदीप याला म्हणतात, हा यमदीप लावला जातो, याच्यामध्ये एक कॉइन सुद्धा टाकायचा असतो। दिवाळी आपण चालू करायच्या अगोदर घरामध्ये साफसफाई करायला पाहिजे। ज्यावेळेस ह्या गोष्टी आपल्या चालू होतील तेव्हा आपल्याला घरामध्ये साफसफाई जी नेहमी आपण करतो तशी साफसफाई चालू करायची आहे। अमावस्येच्या दिवशी जे आहे आपल्याला घर पूर्ण साफ करायचंय, घरातला पूर्ण कचरा जे काय एक्स्ट्राच सामान असेल ते काढून तुम्ही बाहेर टाकायचंय, ते घरात ठेवायचं नाहीये। अमावस्येच्या दिवशी घर साफ करणे, घरातला कचरा जो आहे तो बाहेर काढून टाकणे ह्या गोष्टीचं फार महत्व आहे। हे शनिवारी किंवा अमावस्येला करणं, तर हे तुम्ही करा। अमावस्येला घर साफ केल्यानंतर तुम्ही तुमच्या लक्ष्मी पूजन वगैरे या सगळ्या गोष्टीची तयारी करू शकता। त्या दिवशी घर साफ करताना तुम्हाला काय करायचंय, जेव्हा दिवाळी चालू होते त्या दिवशी तुमचा जो मुख्य दरवाजा आहे घराचा, ह्या दरवाजावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचा आहे। तो कसा काढायचा आहे, तर कुंकू घ्यायचंय, कुंकवामध्ये थोडस तेल टाकायचं, तेल जे आपण खाण्यात वापरतो ते तुम्ही टाकू शकता। थोडस टाकायचं, ते कुंकू कालवून असं हे 1 इंच असतं असं उभं 6 इंच आडवं 6 इंच असं ते स्वस्तिक तुम्ही मुख्य दरवाजावर काढायचंय। ते डायरेक्टली तुम्हाला दिसणार नाही काढल्यावर, त्याला गिरवत बसू नका, एक स्वस्तिक काढा आणि ते सोडून द्यानंतर प्रॉपरली सेट होऊन जाईल ते। तर हे स्वस्तिक काढल्यामुळे जे काही लहान सहान दोष असतात निगेटिव्ह एनर्जीज असतात त्या घरामध्ये एंटर करू शकत नाहीत असं त्याच्या मागची एक कन्सेप्ट आहे। तर त्याच्यासाठी हा फार सोपा उपाय आहे। हे झाल्यानंतर तुम्ही तुमचा उमरा जो आहे उमऱ्याला बुधवारी तुम्ही साफ करून त्या दिवशी त्याच्यावर हळदीचं स्वस्तिक किंवा थोडीशी हळद लावली तरी सुद्धा खूप छान उपाय आहे लक्ष्मी कृपा प्राप्तीसाठी। दिवाळीमध्ये ज्या दिवशी तुम्ही लक्ष्मी पूजन करताल त्या दिवशी महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे की तुम्हाला जर शक्य असेल किंवा जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही पूजेमध्ये श्रीयंत्र ठेवा। श्रीयंत्र हे 2-3 प्रकारात भेटतं। सगळ्यात पहिलं तांब्याच्या पत्र्यावर एक श्रीयंत्र असतं, जर बाकीचे घेणं तुम्हाला शक्य नसतील तर ते श्रीयंत्र तुम्ही ठेवा। आणि जर तुम्ही दुसरे श्रीयंत्र घेऊ शकत असाल तर त्याला मेरू श्रीयंत्र म्हणतात, म्हणजे ते असं उभं असतं श्रीयंत्र पिरामिड सारखं। ते मेरू श्रीयंत्र पितळेचं भेटतं, त्याच्यानंतर क्रिस्टलचं म्हणजे स्फटिकाचं भेटतं, पाऱ्याचं भेटतं। त्याच्यापैकी जे पितळेचं उभं असतं मोठं टाईपमध्ये येतं भरीव असं, ते सगळ्यात छान असतं। ते तुम्हाला कुठेही पूजेच्या साहित्याच्या दुकानात भेटून जाईल, तिथून तुम्ही घेतलं तरी चालतं। हे श्रीयंत्र पूजेमध्ये ठेवा। श्रीयंत्रासोबत एक कनक धारा यंत्र, कनक धारा यंत्र हे पण लक्ष्मी पूजनामध्ये जरूर ठेवा। हे लक्ष्मी पूजनामध्ये या 2 गोष्टी तुम्ही ठेवा। याच्यासोबत जे आपण नॉर्मली ठेवतो लक्ष्मी पूजनामध्ये दिवाळीमध्ये जे आहे की ज्याला आपण मुरड शेंग गजगा बिबा या गोष्टी ज्या आहेत, दक्षिणावरती शंख आणि देवीच्या कवड्या 7 कवड्या पिवळ्या कलरच्या, ह्या गोष्टी तर तुम्ही लक्ष्मी पूजनामध्ये जरूर ठेवा। लक्ष्मी पूजनात ह्या गोष्टींचं अनन्य साधारण महत्व आहे। हे झाल्यानंतर
श्रीयंत्रम कनकधारा यंत्र हे दोन सोडून बाकीच्या वस्तू एका लाल कपड्यात गुंडाळून तुम्हाला तिजोरीत ठेवून द्यायच्या आहेत. आणि हे जे आहे श्रीयंत्र तुम्ही तिजोरीत ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या पूजेमध्ये सुद्धा ठेवू शकता. जर तुमचं ईशान्येत पूजास्थान आहे तर तिथं पण तुम्ही ठेवू शकता. याचा तुम्हाला खूप छान परिणाम बघायला मिळेल घरामध्ये. तर दिवाळीमध्ये तुम्ही तुमच्या वास्तूमध्ये ह्या हे उपाय करा. घरातली जी साफसफाई आहे ती करा. अमावस्या शनिवार या दिवशी ती साफसफाई करून टाका. दरवाजावरती ते स्वस्तिक काढा. त्याच्यानंतर उमऱ्यावर तुम्ही हळदीचं स्वस्तिक काढा. यमदीपक पूजन करा. धनत्रयोदशी दिवशी गाय आणि वासरूचं पूजन पण करा. कारण यामुळे ज्या आपल्या इच्छा आहेत त्या पूर्ण व्हायला आपल्याला मदत मिळते. त्यामुळे वसुपारस पण महत्वाचं आहे. तर लक्ष्मी पूजनामध्ये या गोष्टी ठेवा. मित्रांनो, माझ्या चॅनलमध्ये वास्तूचे अजून बरेच व्हिडिओज आहेत. तुम्ही कृपया गो थ्रू करा. तुमच्या कामाच्या खूप काही गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये प्लेलिस्टमध्ये मिळतील. धन्यवाद. आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.